परळीच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आरोग्य विभागाचा नियोजन शून्य कारभार इथं चव्हाट्यावर आलेला आहे परळीतील कोरोना लसीकरण केंद्रावर आज सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात कॅम्प लावण्यात आला आहे या कॅम्पमध्ये आज ग्रामीण भागातील नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे मात्र शहरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आणि सेंटरमध्ये गोंधळ उडाला आरोग्य विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे हा सर्वत्र गोंधळ उडत असून हे लसीकरण केंद्रच कोरोनासाठी सुपर स्प्रेडर बनत आहे आधीच रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांनी या ठिकाणी केलेली गर्दी चिंता वाढवणारी ठरली विशेष म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आले आहेत ग्रामीण भागातील नागरिकांचं लसीकरण केलं जाणार हे माहीत असतानाही आरोग्य विभागानं कोणतंही नियोजन केलं नाही या गर्दीतील प्रत्येकाला आपलं लसीकरण व्हावं असं वाटत असलं तरी अतिउत्साहीपणा धोका वाढवू शकतो हे नाकारता येत नाही परळीसाठी सातशे लसी प्राप्त झाल्या होत्या मात्र ही गर्दी पाहता अनेकांना विना लसीकरण घरी परतावं लागलं ब्युरो रिपोर्ट एस मराठी